नमस्कार अखेर मोबाईल वाटप योजना सुरू झालेल्या आहे बघा तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता मोबाईल वाटप योजना सुरू झालेल्या आहे आता लाडकी बहीण योजनेचा ज्या महिलांना लाभ भेटत आहे अशा सर्व महिलांना मोबाईल भेटणार का याबद्दल सर्वात मोठी अपडेट मी तुम्हाला सांगतो तसेच बघा मोबाईल वाटप सुरू झालेले आहेत कुठे सर्वप्रथम मोबाईल वाटप सुरू झालेलं आहे त्याबद्दल अपडेट मी तुम्हाला देतो सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे मोबाईल वाटप सुरू झालेलं आहे आता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का तुम्हाला पण मोबाईल भेटेल का जरी मोबाईल जरी तुम्हाला मिळणार आहे तर मग तो कधी मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे फॉर्म भरावं लागेल का केवाय सी वगैरे करावे लागेल का काय भानगड आहे लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला लाभ भेटला मग तुम्हाला मोबाईल पण भेटेल का सर्व काही डिटेल्समध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास देखील सबस्क्राईब करा बघा मागच्या वेळी उदय सामंत साहेबांनी एक मोठी घोषणा केली होती की महिलांना मोबाईल वाटप करू तर बघा त्यांनी जे बोललं होतं ते त्यांनी सुरू केलेलं आहे फायनली मोबाईल वाटप सुरू झालेले आहेत चला आता कोणत्या महिलांना हे मोबाईल मिळत आहे तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती फोटोमध्ये मी तुम्हाला आहे डायरेक्टली हे बघा तर कोणत्या महिलांना हे मोबाईल वाटप भेटत आहे त्याबद्दल आपण आता सर्व काही जाणून घेऊया चला सर्व तुम्हाला मी आता सांगतो तर बघा सी आर पी यांना मोबाईल वाटप करताना पालकमंत्री उदय सामंत सी आर पी यांना मोबाईल देणारा पहिला जिल्हा उदय सामंत लाडकी बहीण योजना महिलांची उन्नत करणारी बघा आता इथे उदय सामंत साहेबांनी सी आर पी यांना मोबाईल वाटप केलेले आहे आता हे सी आर पी कोण आहे सी आर पी कोण आहे यांच्याबद्दल आपण माहिती बघूया सी आर पी कोण आहे चला यांच्याबद्दल माहिती बघू म्हणजे सी आर पी महिला आहेत तर या कोणत्या गटात ह्या सी आर पी महिला येतात आणि कोणाला मोबाईल वाटप भेटणार आहे आता एका जिल्ह्याची हे माहिती आहे हे बघा इथे जे माहिती त्यांनी दिलं आहे तर बघा इथे पहिला जिल्हा ठरला तर एक जिल्ह्यात हे वाटप सुरू झालं आहे आणि मग सर्वीकडे हे वाटप सुरू होणार का त्याबद्दल पण तुम्हाला माहिती कळणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा तर पहा जिल्ह्यातील महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना सी आर पी मोफत मोबाईल वितरण करणारा रत्नागिरी जिल्ह्यातील पहिला जिल्हा आहे बघा रत्नागिरी जो जिल्हा आहे तो पहिला जिल्हा ठरलेला आहे जिथे मोबाईल वाटप सुरू झालेला आहे या योजनेच्या लाभातून स्वतःच्या हक्काचा मोबाईल बघा स्वतःचा हक्काचा मोबाईल महिला भगिनींना मिळाला आहे म्हणजे स्वतःचा हक्काचा जो मोबाईल आहे तो महिलांना इथे मिळाला आहे पुढे पहा महत्त्वाची माहिती आता जे महिला मोबाईलवरती काही त्यांना काम असतं बचत गटातील महिला त्यांना जे मोबाईल लागतात आणि जे सी आर पी एस त्यांना मोबाईल लागतात तर ते जे मोबाईल आहेत ते त्यांचा पतीचा मोबाईल घेऊन किंवा भावाचा मोबाईल वडिलांचा मोबाईल घेऊन ते काम करत होते परंतु त्यांना आता स्वतःचा मोबाईल भेटलेला आहे हे बघा इथे स्वतःच्या हक्काचा मोबाईल महिला भगिनींना मिळाला आहे याचा मला अभिमान आहे शहरातील सी आर पी आी मोबाईल दिला जाईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले याप्रसंगी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही फसवणारी नसून महिलांची उन्नत साधणारी आणि बघा फसवणारी नसून महिलांची उन्नत साधणारी आणि राज्याला सक्षम करणारी योजना असल्याचेही त्यांनी सांगितले बघा लाडकी बहीण योजनासोबतच आता ही योजना देखील चालू केलेली आहे मोबाईल वाटपची मित्रांनो महिलांनो सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा बरं कारण मोबाईल वाटप संदर्भात महत्त्वाची माहिती पुढे आहे आता ही जी आपण बातमी ही आपण फक्त बातमी बघत आहोत परंतु मी तुम्हाला क्लिअर डिटेलमध्ये सांगणार आहे की हे मोबाईल वाटप कसे तुम्हाला भेटणार आहेत काय काय करावं लागणार त्याबद्दल सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा फक्त पहिली ही बातमी पहिले आपण वाचून घेऊया मग मी तुम्हाला सांगतो क्लिअर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियानातील राजापूर आणि लांजा तालुक्यातील सी uh, आर पी एना जिल्हा वार्षिक योजना दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोबाईल uh, वितरण करण्यात आले हे बघा इथे सर्व काही देण्यात आलेलं आहे माहिती इथे काय म्हटलं आहे अजून जी महत्त्वाची माहिती आहे ती महत्त्वाची माहिती आपण इथे बघू जी कामाची माहिती आहे ती इथे बघा हे बघा इथे काय म्हटलं आहे तर बचत आता हे बघा महत्त्वाची माहिती तर बघा बैठकीत मानधन वाढीची मागणी करण्यात आली होती त्याप्रमाणे दुप्पट मानधन करण्यात आले आहे बचत गटासाठीचा फंड पंधरा हजारावरून तीस हजार रुपये केला आहे सी आर पी एनशी चर्चा करताना पन्नास टक्के महिलांकडे स्वतःचा स्मार्ट स्मार्ट मोबाईल नाही बघा सी आर पी जे आहेत हे बघा सी आर पी तर हे सी आर पी एनशी चर्चा करताना पन्नास टक्के महिला अशा आहेत की ज्यांच्याबरोबर स्मार्टफोन नाही म्हणजे मोबाईल नाही तर मुलाचा भावाचा नवऱ्याचा असा घरातील इतर मंडळीचा मोबाईल काम ते कामकाजासाठी वापरत होत्या बघा म्हणजे आता त्यांच्याजवळ मोबाईलच नव्हता तर मग त्यांचं काम भागवण्यासाठी तर ते जे मोबाईल यूज करत होते मुलाचा भावाचा नवऱ्याचा असं महिला मंडळ घरातील मोबाईल वापरत होत्या परंतु मोबाईल ते कामासाठी वापरत होत्या त्यावेळी हे बघा डी पी सीमधून त्यांना मोबाईल मोफत मोबाईल देण्याची घोषणा केली होती त्याची आश्वासपूर्ती केली आहे बघा मागच्या वेळी घोषणा केली होती की मोबाईल मिळेल आणि फायनली त्याबद्दल आता पूर्ण झालेला आहे मोबाईल वाटप झालेलं आहे अनेक महिलांना हे मागच्या वेळी मोबाईल देण्यात आलेला आहे ओके त्यामुळे अजून सर्वांना मोबाईल भेटतील काही काळजी करू नका आता इथे बघा हा जो निर्णय झालेला आहे हा निर्णय कुठे झालेला आहे इथे तुम्ही फोटोमध्ये बघत आहात ना हा जो निर्णय आहे हा रत्नागिरी जिल्ह्यात निर्णय झालेला आहे फक्त फक्त रत्नागिरी जिल्ह्यासाठी तर मग तुमचा जिल्हा वेगवेगळा आहे तुमच्या जिल्ह्यात पण असा निर्णय व्हायला पाहिजे तेव्हाच ते, ते मोबाईल तुम्हाला भेटणार आहेत मोफत मोबाईल आणि महत्त्वाचं म्हणजे जे असतात हे बघा जिल्ह्यातील महिला बचत गटासाठी काम करणाऱ्या सर्व समुदाय संसाधन व्यक्तींना म्हणजे जे बचत गटात महिला काम करतात सी आर पी ओके तर त्यांना मोफत मोबाईल वाटप कुठे झालेला आहे रत्नागिरी येथे पन तर मग तुमच्या जिल्ह्यात पण हे वाटप होऊ शकतं जरी तसा निर्णय झाला तर हे फक्त रत्नागिरीची माहिती होती त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे परंतु तुमच्या जिल्ह्यात पण जरी असा निर्णय झाला तर शंभर टक्के तुम्हाला मोबाईल भेटू शकतो आलं लक्षात महत्त्वाचं म्हणजे क्विंचित महिला यासाठी जे आहे पात्र ठरण्यात आलेलं आहेत त्या क्विंचित महिलांसाठी हे मोबाईल वाटप सुरू झालेले आहे आणि शंभर टक्के तुमच्या जिल्ह्यात जरी असं झालं तर मग तुम्हाला पण मोफत मोबाईल भेटेल कोणाला सी आर पी सी आर पी यांनाच फक्त बरं बचत गटात काम करणाऱ्या सी आर पी यांना ओके ठीक आहे ही अपडेट आली होती महत्त्वाची अपडेट होती आणि तुम्हाला यासाठी काही फॉर्म भरण्याची गरज नाही काही केवायसी वगैरे काहीच करण्याची गरज नाही डायरेक्टली तुम्हाला हे मोफत भेटणार आहे आलं लक्षात त्यासाठी तुमचं पूर्ण जो काही डाटा वगैरे आहे तो त्यांच्याकडे आहे जे सी आर पी आय त्यांचं सर्व डाटावरती आहे त्यांना बरोबर ते मोबाईल वाटप होतील आता हे रत्नागिरी जिल्ह्यात झालेला आहे हा पहिला जिल्हा ठरलेला आहे जरी ऑदर्स जिल्ह्यासंदर्भात निर्णय झाला तर शंभर टक्के सर्व जिल्ह्यामध्ये हे मोबाईल वाटप सुरू होऊन जाईल आलं लक्षात सो so, महत्त्वाची माहिती होती त्यामुळे हा व्हिडिओ बनवलेला आहे ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये सांगा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद